तर यावेळी खरं तर गेल्या वर्षी याच दिवशी शिवसेनेत मोठी उभी फूट पडलेली होती आणि त्यानंतर आज सगळीकडे जे ती गद्दार दिवस साजरा केला जातोय. मात्र या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर काल शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिन दोन ठिकाणी साजरा करण्यात आलाय, षण्मुखानंद हॉल आणि दुसरा म्हणजे नेस्को सेंटरमध्ये. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज दिवसभरात सगळीकडे गद्दार दिन जो आहे तो साजरा केला गेला. पुणे, राहुरी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि नाशिकमध्ये हा गद्दार दिवस साजरा करण्यात आला. नागपूरमध्ये देखील गद्दार दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. शिवसेनेच्या वतीनं म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं हातात खोके घेऊन हा गद्दार दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 40 चोरांचे बॉस आहेत. या 40 चोराच्या बॉसने आज या महाराष्ट्र सरकारवर गद्दारी केली आणि 40 आमदार पळून गेले आणि सरकार चांगलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि हे 40 चोर मालक झाले. याबद्दल आम्ही त्यांचा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 आमदारांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात इतल्या इतक्या खालच्या पातळीला जाऊन पैसे घेऊन फुटणारे आमदार महाराष्ट्रानं कधीच बघितले नव्हते, परंतु ही निंदनीय घटना घडली आणि त्याला कारणीभूत होते तर भाजपचे देवेंद्रजी फडणवीस. परंतु एक लक्षात ठेवा की ह्या आषाढी वारीत वारकऱ्यांवर लाठीमार झालेला आहे आणि या सरकारच्या पतनाची बीजं इथंच रोवली गेलेली आहेत आणि या गद्दारांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, कारण आम्ही रक्ताचं पाणी करून यांना निवडून देतो आणि हे नंतरनं मालक असल्यासारखे वागतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी रक्ताचं पाणी करून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार तोडण्यासाठी जी गद्दारी केली त्या जागतिक गद्दारी दिवसाचा त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्या गद्दारांचं श्रद्ध घालण्यासाठी, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस, महाविकास आघाडीकडून या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. केवळ नागपुरात नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आज पार्टी करते आहे. या माध्यमातून सामान्य जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संदेश देऊ इच्छिते की लोकतांत्रिक परंपरेवर, लोकतांत्रिक मूल्यांवर धनशक्ती जर हावी होत असेल तर अशा गद्दारांना धडा शिकवावा, या गद्दारांना राजकारणामध्ये नेस्तनाभूत करावं. पुन्हा अशा प्रकारची हिंमत कोणी करू नये अशा प्रकारची गद्दारी करण्याचा, अशा प्रकारचा संदेश सर्वसामान्य मतदारांनी लोकांना देण्यासाठी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. टीकाला भाव नाही आहे. कपाशीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, अन्नाला भाव नाही आहे. बीजेचं फार प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीचं त्या ठिकाणी मदत मिळेल नाही. आज MSPच्या बाबतीत बोलायचं झालं, पोल खाली पडलेलं आहे, तारा पडलेलं आहे. शेतकऱ्यांना या कपाशीला पाणी देता येत नाही. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, असे अनेक प्रश्न, उद्योगाचे प्रश्न निर्माण झालेले. आज मार्केटमध्ये गेलं तर उद्योग व्यापारी देखील नाराज आहे. अशा नाराज सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आजच्या दिवशी असे हे 50 खोके, 1 मिनिट, 50 खोके दाखवले. असे हे 50 खोके घेऊन सरकार स्थापन झालं होतं, त्याला आज बरोबर 1 वर्ष कम्प्लीट झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन घेत आहे 50 खोक्यांचं गद्दार सरकारच्या विरोधामध्ये. आज अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन घेत आहे, कारण त्यांचे दिवस भरलेले आहे. हे जनतेला दिसते, जनता त्यांची धागा दाखवणारच आहे. परंतु आम्ही निषेधाच्या माध्यमातून दाखवत आहे की हे 50 खोके घेणारं सरकार खूप दिवस चालणार नाही आहे. तुमचे दिवस भरलेले आहे, लवकरच तुम्हाला बाय बाय जनता करणार आहे.